पावसामुळे प्रचंड द्राक्ष बागायतदारांचं झालेलं नुकसान, फळबागांचं झालेलं नुकसान, या बाबतीमध्ये सरकारने तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन पंचनामे करून या शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्याचं काम करावं. दोन वर्ष कोरोनामुळं द्राक्ष बागायतदार असतील, फळबागायतदार असतील, यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि आता दिवसभरे आले तोपर्यंत ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळं, वादळामुळं होणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्या बाबतीमध्ये सरकारनं थोडा विचार केला पाहिजे. लोकांचे कनेक्शन तोडले जाय लागलेले आहेत. मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वी असंच झालं, आम्ही यशींशी बोललो, काही थोडे वर मेसेज दिले, पण आत्ता गेले 15 दिवस, महिना झालं, त्या त्या ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बंद करण्याची भूमिका घेतली जाय लागलेली आहे. शेतकरी वाडीवस्तीवर राहणारा हा शेतकरी आहे, त्याची असणारी जनावरं, त्याचा असणारे पिण्याच्या पाण्यापासूनचा हाल आणि मग शेतीचं नुकसान, ह्या सगळ्या गोष्टी सरकारनं ह्या वेळेत करू नयेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढं ठेवून आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि होणारी अराजकता, कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम ह्या माध्यमातून होईल. शेतकऱ्यांनी हे तात्काळ ह्याच्यातनं दिलासा द्यावा राज्य सरकारनं, अन्यथा याच्यामध्ये मोठा उद्रेक येईल, ही या निमित्तानं आम्ही इशारा देतोय. तिसरी गोष्ट आहे की जे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्र्यांनी जी काही विमा योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी असा वाटा करून त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशानं आणलेली योजना, पण या ठिकाणी गेले 2 वर्ष आपण पाहतोय फळबागायतदारांना याचा कसलाही लाभ हो झालेला नाही. त्याचे काही पॅरामीटर्स कंपन्या वेगवेगळ्या दाखवतात. या गावात पाऊस दाखवलंय, पलीकडच्या गावात जास्त झाला तर ते ग्राह्य धरत नाहीत. काहीही कारणं काढून विमा कंपन्या या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत, त्यांना नागवण्याची भूमिका घेतात. बुडत्याचा पाय अधिक खोलात जातोय, तेव्हा याही बाबतीमध्ये राज्य सरकार असेल, केंद्र सरकारकडून आम्ही या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहे. पण राज्य सरकारचा वाटा आणि राज्य सरकार या बाबतीमध्ये एजन्सीला नेमतात, याच्यामध्ये राज्य सरकारनं तात्काळ दखल घेऊन या सगळ्या गोष्टींची सोडवणूक केली पाहिजे, ही आग्रहाची मागणी या निमित्तानं आम्ही करतोय. पावसामुळं प्रचंड द्राक्ष बागायतदारांचं झालेलं नुकसान, फळबागांचं झालेलं नुकसान, या बाबतीमध्ये सरकारने तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन पंचनामे करून या शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्याचं काम करावं. 2 वर्ष कोरोनामुळं द्राक्ष बागायतदार असतील, फळबागायतदार असतील, यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि आत्ता दिवसभरे आले तोपर्यंत ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळं, वादळामुळं होणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्या बाबतीमध्ये सरकारनं थोडा विचार केला पाहिजे. लोकांचे कनेक्शन तोडले जाय लागलेले आहेत. मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वी असंच झालं, आम्ही यशींशी बोललो, काही थोडे वर मेसेज दिले, पण आत्ता गेले 15 दिवस, महिना झालं, त्या त्या ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बंद करण्याची भूमिका घेतली जाय लागलेली आहे. शेतकरी वाडीवस्तीवर राहणारा हा शेतकरी आहे, त्याची असणारी जनावरं, त्याचा असणारे पिण्याच्या पाण्यापासूनचा हाल आणि मग शेतीचं नुकसान, ह्या सगळ्या गोष्टी सरकारनं ह्या वेळेत करू नयेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढं ठेवून आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि होणारी अराजकता, कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम ह्या माध्यमातून होईल. शेतकऱ्यांनी हे तात्काळ ह्याच्यातनं दिलासा द्यावा राज्य सरकारनं, अन्यथा याच्यामध्ये मोठा उद्रेक येईल, ही या निमित्तानं आम्ही इशारा देतोय. तिसरी गोष्ट आहे की जे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्र्यांनी जी काही विमा योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी असा वाटा करून त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या उद्देशानं आणलेली योजना, पण या ठिकाणी गेले 2 वर्ष आपण पाहतोय फळबागायतदारांना याचा कसलाही लाभ हो झालेला नाही. त्याचे काही पॅरामीटर्स कंपन्या वेगवेगळ्या दाखवतात. या गावात पाऊस दाखवलंय, पलीकडच्या गावात जास्त झाला तर ते ग्राह्य धरत नाहीत. काहीही कारणं काढून विमा कंपन्या या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत, त्यांना नागवण्याची भूमिका घेतात. बुडत्याचा पाय अधिक खोलात जातोय, तेव्हा याही बाबतीमध्ये राज्य सरकार असेल, केंद्र सरकारकडून आम्ही या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहे. पण राज्य सरकारचा वाटा आणि राज्य सरकार या बाबतीमध्ये एजन्सीला नेमतात,
याच्यामध्ये राज्य सरकारनं तात्काळ दखल घेऊन या सगळ्या गोष्टींची सोडवणूक केली पाहिजे ही आग्रहाची मागणी या निमित्ताने आम्ही करतो आहे.